नमस्कार, निवार नहीं हुआ, कुल्हाड़ नहीं हुआ, रिस्ट्रक्चर, आईडीसी, आपन मार्क्सों से प्रकरण पाए हो, कि फास्टरिंग से प्रकरण प्रकरण पाए हो, फास्टरिंग में देखा है, दोनों का दोनों पे चाहे जस्ट पार्ट लेकर तो कम लोग ढेर ऐसा क्यों, आपन क्या मानते हैं मार्क्सों को क्यों करते हो, कि आपन क्या मानते हो, फास्टरिंग ना शुरू हो, अन्य जो कौन मारते हैं तो जो जोड़ने से ठीक क्या करते हो, कि आपन क्या मानते हो, फास्टरिंग हो, मतलब जब ये फास्टरिंग चाहे आपन तीन प्रकार पाए हो, एक प्रकार का है आपन टेम्पररी फास्टिंग सेमी परमानेंट फास्टिंग आणि परमानेंट फास्टिंग तर टेम्पररी फास्टिंग मध्ये नट बोल्ट स्टड स्क्रू आणि की हे प्रकार आहेत हे टेम्पररी फास्टिंगची व्याख्या काय आहे दोन पार्ट एकत्र जोडायचे असतात ते जोडता येतात खोलायचे असतात ते परत ते खोलता येतात आणि परत परत ते वापरता येतात म्हणजे पार्ट आणि फास्टनर त्याच्यामध्ये खराब होत नाही त्याला आपण टेम्पररी फास्टिंग म्हणतो आणि त्या टेम्पररी फास्टनरचा एक प्रकार आपण आज शिकणार आहोत तर तो काय आहे की आणि कीवे कीवे काय की हे काय असतं हे फास्टनर असतं दोन किंवा दोनपेक्षा एक दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्ट एकत्र पकडून ठेवण्यासाठी आणि त्याची गती ट्रान्सफर करण्यासाठी संबंध प्रस्थापित करण्यासाठी जो आपण धातूचा पीस वापरतो जो आपण धातूचा पीस वापरतो त्याला आपण काय म्हणतो की म्हणतो काय म्हणतात त्याला की उदाहरणार्थ हे होल राटा आहे शाट याला आतल्या बाजूने किवे गाळा केलेला आहे याला बाहेरच्या बाजूने किवे गाळा केलेला आहे दोन्ही एकमेकांना असे बसवल्यानंतर त्याच्यात जर आपण अशी की टाकली तर दोघांचा संबंध काय होतो एकमेकाशी प्रस्थापित होतो म्हणजे दोघांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण कीचा उपयोग करतो किंवा शाफ्टवर गती होलवर ट्रान्सफर करण्यासाठी किंवा होलवर गती शाफ्टवर ट्रान्सफर करण्यासाठी दोघांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण ज्या धातूचा पिंचा उपयोग करतो त्याला आपण काय म्हणतो की म्हणतो त्याला आपण काय म्हणतो की कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या पत्रापासून ज्ञान तयार केलेले असतात कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या आहारापासून ज्ञान तयार केलेल्या असतात जसं काम आलं तशा पद्धतीने त्यांचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो की बसवताना किंवा तुमचा उपयोग करताना शास्त्र सुद्धा की वेगळा तयार करावा लागतो आणि गोलवर सुद्धा की वेगळा तयार करावा लागतो आणि त्याच्यामध्ये ती काय केली जाते की प्रेस म्हणून बसवले जाते आणि आपण किती वेळेचे काय पाहिजे की हे फास्टनर असून होल आणि शाफ्ट यांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी होलवरील गती शाफ्टवर ट्रान्सफर करण्यासाठी ज्या धातूचा पुढचा आपण उपयोग करतो तर आपण काय म्हणतो की असे म्हणतो की बसवण्यासाठी शाफ्टवर सुद्धा गाळा करावा लागतो आणि की बसवण्यासाठी होलवर सुद्धा गाळा करावा लागतो की ही वेगवेगळ्या धातूपासून तयार केलेली असते वेगवेगळ्या आकारात तयार केलेली असते की ही टेम्पररी फास्टनर मध्ये येतं मग कीचे किती प्रकार पडतात मुख्य कामाच्या स्वरूपानुसार कीचे किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात किती प्रकार दोन याच्यातला पहिला जो येतो सल्की कोणते की आहे सल्की त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे शॅडो की मग आपण सल्की पाहू सल्की म्हणजे काय ज्या वेळेस आपल्याला होरवरी गती शाफ्ट ट्रान्सफर करायची असते अशा वेळेस की बसवण्यासाठी शाफ्ट आणि होल दोघांवर की वेग तयार करावा लागतो दोघांवर त्याचे संबंध या ठिकाणी प्रस्थापित होतात त्याला म्हणतो आपण सॅडल आता सॅडल की म्हणजे आपण प्रकार पाहू सॅडल की मध्ये सुद्धा चार पाच प्रकार पडलेले त्याच्यातला जो पहिला प्रकार येतो आपण पाहू तो कोणता आहे प्लेन टेबल की काय नाव आहे प्लेन टेबल की या कीचा उपयोग सर्वसाधारण जनरल कामासाठी केला जातो शाफ्टवर गती होरवर ट्रान्सफर करण्यासाठी होरवर गती शाफ्टवर ट्रान्सफर करण्यासाठी दोघांचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी या कीचा उपयोग केला जातो कोणती की प्लेन टेपर की रुंदीला समांतर असते आणि जाडीला टेपर होत गेलेली असते टेपर करण्यामागचा उद्देश काय तर याच्यावर कुठले थेड वगैरे कट केलेले नसतात म्हणून ती पूर्वी प्रेस केली की त्या ठिकाणी काय होती फिट बसली विदाउट थेड म्हणून काय ठिकाणी थोडी जाडीला काय केली असते ती टेपर केलेली असते पहिला प्रकार म्हणता पहिला आपण प्लेन टेपर की रुंदीला समांतर आणि जाडीला टेपर अशा पद्धतीने ही रुंदीला काय आहे समांतर आणि जाडीला काय आहे टेपर आहे
म्हणजे 50 मिलीमीटर लांबीमध्ये दोन डायमीटर मीटर मध्ये फरक 1 मिलीमीटर असतो, त्याला आपण एकाच 50 एकाच म्हणजे 1 मिलीमीटरचा फरक दोन डायमीटर मध्ये आणि 50 म्हणजे लांबी. याचा सूत्र उपयोग टेपर होल आणि होल आणि शाफ्ट यांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी होल मध्ये शाफ्ट पण ट्रान्सफर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. जी राउंड आकाराची असते म्हणून राउंड टेपर की अशी म्हणतात. आकृती दाखवल्याप्रमाणे ही अशी दिसते. हा भाग होत आहे, हा भाग कधी येईल टेबल टेबल होऊन गेले असते ठोकलं की ती त्याची घरी प्रेस होऊन बसते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो राउंड टेपर. की आजच्या कामासाठी याचा उपयोग केला जातो. पुढची जर प्रकारची बघा आहे घी भेटती, म्हणजे ते जी भेटती किंवा घी भेटती की लाशे म्हणतो. ही दिशायला कशी असते, प्लेन टेपर की प्रमाणे असते. कशी असते, प्लेन टेपर की प्रमाणे ती असते. फक्त वरच्या बाजूला काय केलेलं असतं, हेड केलेलं असतं. हेड केलेलं असल्यामुळे किवेमध्ये बसवताना किंवा ठोकताना व्यवस्थित ठोकता येते, व्यवस्थित किक होते, चांगली पकड बसते, भक्कम कामासाठी तिचा उपयोग केला जातो. म्हणून आपण तिला काय म्हणतो, जी भेड की असे म्हणतो. एका टोकाला हेड केलेलं असतं, ही सुद्धा रुंदीला समांतर असते आणि जाडीला टेपर होती जाते. एका बाजूला ठोक लागली की ठिकाणी टेपर होते, फ्री बसते. म्हणून आपण तिला काय म्हणतो, जी भेड की असे म्हणतो. याच्या टेपरच्या प्रमाणे ती एका क्षण एका म्हणजे काय, जाडीला दोन चिकेपर्यंत फरक 1 मिलीमीटर असतो आणि त्यांची दोन टोकापर्यंतची लांबी 100 मिलीमीटर असते, त्याला आपण म्हणतो एकाच शंभर असे म्हणतो. पुढची जी आहे फिदर 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 म्हणजे काय, तर याचा उपयोग कशासाठी केला जातो, ही लांबीला रुंदीला कशी असते समांतर असते. ही आकृती दाखवल्याप्रमाणे असते. कशी असते, आकृती दाखवल्याप्रमाणे जाडीला सुद्धा समांतर असते, रुंदीला सुद्धा समांतर असते. याच्या दोन्ही टोकावर काय केलेलं असतं, रेडियस मार्क केलेला असतो. रेडियस मार्क केलेला असल्यामुळे ही कृतीला अशी हालत नाही, फिट बसते. अजून एक काय फायदा याच्यामध्ये असेल की याला काय करायचं, सुरळीत करता येईल. दिसतं याने त्याने बरोबर या दोन दोन मध्ये सुरू टाकून एकदम घट्ट बसते, प्ले वगैरे निर्माण होत नाही. ज्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये गती ट्रान्सफर करायची, जोर येण्याची कामं असतील, ही हारायला नको असतो. अशा ठिकाणी फिनल किटचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. जाडीलाही समांतर असते, रुंदीलाही समांतर असते, दोन्ही बाजूला जोर टोकं गोलाकार केलेलं असतं. हायशन फायदामध्ये स्क्रू करून टाईट करून त्या ठिकाणी बसवता येते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फिदर. सर्वसाधारण जनरल कामासाठी, मॅक्झिमम कामासाठी फिदरचा उपयोग त्या ठिकाणी केलेला असतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो वूड रपची. वूड रपची म्हणजे काय, आपल्या डॉक्टर लोक कॅपिट गोळी खायला देतात, बरोबर आहे. ती कॅपिट गोळी जर आपण गोळली नाही धोरणाची पाहिली तर ती अशी दिसते, कशी दिसते, अशी दिसते. त्याला आपण काय म्हणतो, वूड रपची असे म्हणतो. ऍटोमोबाईल पार्ट असतात, ऍटोमोबाईल पार्ट असतात, ते ठिकाणी आपण असं गोळा लागतो की वे घालून ती बसवता येते. मग त्या ठिकाणी 30 स्मार्ट कटरचे झाले असतात, जास्त करून त्यांचा उपयोग केला जातो. आपण प्रश्न विचारणार त्यावेळेस सांगायचं होत नाही, उड्रपीचा उपयोग केला जातो. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो कोणता, पीचा माता. पुढचा पीचे दोन प्रकार पाहिजे म्हणजे एक सल्की दुसरी सॅलरी. आता जे प्रकार पाहिजे आपण ते सल्कीचे पाहिले, आता सॅलरी ही कोणती की आहे, सॅलरी. आता आपण पहिली कोणती पाहिजे, पीची सल्की पाहिजे. सल्कीला गोलमध्ये सुद्धा किवे घालायला लागावं लागतो, शाळेमध्ये सुद्धा किवे घालायला लागतो. आणि सॅलरी मध्ये काय आहे, एकाच बाजूवर किवे घालायला लागतो. दोन्ही कशामध्ये, गोलवर किवे घालायला लागतो आणि शाळेवर काय ठेवला असतो, फ्लॅट भाग ठेवलेला असतो. त्यामुळे शाळेवर किवे घाला करायची गरज नसते, फक्त गोलवर किवे घाला करावा लागतो. तर आपण काय म्हणतो, सळकी म्हणतो. हलक्या कामासाठी, कमी दाबाच्या कामासाठी, कमी गतीसाठी या सल्कीचा उपयोग केला जातो. सल्की आणि याच्यामध्ये काय करते, तर सल्कीमध्ये आपल्याला दोन्ही होल आणि शाळेवर किवे घाला करावा लागतो आणि शाळेमध्ये फक्त आपल्याला होलवर किवे घाला करावा लागतो आणि शाळेवर फ्लॅट भाग मारावा लागतो. म्हणून जास्त दोन आयस्क्रीम स्टेप होण्याची शक्यता असते. म्हणून हलक्या कामासाठी सॅटरडेचा उपयोग केला
ini adalah batu. Saya ini pada situ tuh orang berkat berkat. Ya flash saya ini, buat ini ya. Ya flash saya ini. Ini flash saya ini. Flash saya ini mana? Bodoh tuh kita ngalah kita lalu tuh, dan siapa lagi yang lalu tuh? Flash apa kita lalu? Karena orang gabung flash saya ini. Kecuali mana itu tuh jadi nak kembali kita lalu tuh, kita sama antara sepak tuh, siapa tuh kita lalu tuh? Putus aja. Kita ini male bagi, female bagi, begitu cara kita.